ये है बैंगलोर मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे मित्रांनो, आय होप तुम्ही भी ठीक असाल मित्रांनो। मित्रांनो आम्ही निघालोय सकाळी सकाळी पेरणीला, शेताकडे निघाली। फोन आला होता ट्रॅक्टरवाल्याचा की या आज पेरणी करूया तुमच्या शेताची, तर निघालोय मित्रांनो शेताकडे। बघूया आज काय काय होते काय नाही, तुम्ही राहा सोबत मित्रांनो, व्हिडिओसोबत राहा तुम्ही, पाहूया काय काय होते काय नाही। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मित्रांनो नवीन जर असाल तुम्ही व्हिडिओवर माझ्या, तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। ते लाल बटन जे असतं ना खाली व्हिडिओच्या राईट साईडला ते दाबा मित्रांनो, आणि त्याच्या बाजूला जे घंटे असते ते पण दाबा। तर चला मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला। बघा किती मस्त पाणी पडतंय, चला जाऊया पुढे। मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओमध्ये पुढे बरंच काही तुम्हाला दाखवायचं आहे। समोरच आपल्याला तळ्याच्या पळवून जायचं आहे मित्रांनो, तुम्हाला तळं पाहायला मिळेल आमच्या गावचं। मित्रांनो तळागडच आहे, कोणती गाडी? एस टी आठला रोडला पंक्चर असेल असं, खालून तर नसेल वाटत, वरूनच जावं लागलं, पळवूनच जावं लागलं आहे ना, हे पळवूनच गेलं तर काल परत आलं। चला वरी वरूनच गेलं सगळ्या गाड्या बी वरूनच आल्यात, माणसंही वरूनच आल्यात। वरी यायला तिथून जागा नाही, लई चिखल आहे देखील। त्याच पडते आता काय होते, पाऊस तर पडलाय। हे पहा मित्रांनो तळ आमच्या गावचं, हे पाळू आहे मित्रांनो, हे काय का पाळूच्या वरून असं जावं लागतंय बघा शेताला आमच्या। खालून रस्ता आहे पण खालून ट्रॅक्टर वगैरे जातात, पण असं चाललं पाऊल वाट जर म्हणले तर पाळूवरून जावं लागते। बघा मित्रांनो सध्या पाऊस नसल्यामुळे पाणी कमी आहे। Mm-hmm.
मित्रांनो, रस्ता पहिला नव्हता, नंतर गावाल्यांनी मुरुम वगैरे टाकून थोडं दबून घेतलेत, त्याच्यामुळे चिखल झालेला नाही. मित्रांनो, आम्ही आता शेताच्या जवळ आलेलो आहे. हे पाहू शकता तुम्ही, बाजूचे शेत आहेत मित्रांनो, त्यांचे पेरणे झालेले आहेत ऑलरेडी. आमचेच थोडे मागे राहिले होते मित्रांनो, ते आज होते. समोर पाहू शकता मित्रांनो, मला एक पोल दिसत असेल. ते पोल नसून रेल्वे पटरी आहे मित्रांनो, रेल्वे लाईन आहे आपली भारतीय रेल. जी उदगीरहून बिदारकडे जाते तीच रेल ती रेल्वे लाईन आहे मित्रांनो. मी पाहू शकता थोडं समोर गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. सचिन काय म्हणतो, तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, माझ्या अगोदरच्या व्हिडिओ पण मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आमच्या शेतामधून शेताच्या धुऱ्यावरून बांधावरून रेल्वेची लाईन आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, गिट्टी दिसत असेल मित्रांनो, दगडगोटे जी गिट्टी असते रेल्वेची लाईन, रेल्वे लाईनला इकडून कोदळी फिरली इकडून कोणा पाहा मित्रांनो, आलोय आपण जवळ त्याचे बी हे पहा. त्याला सांगा होतो तिकडून जास्त फिरतात थोडं ते ना मित्रांनो. चपलीला खूप चिक्कल बसलेलं आहे आता चढून चिखलामध्ये, थोडस साफ करूया. गिट्टीवर थोडं पाय चिखल काढूया चपलीचा आणि पुढे जाऊया. हे पहा मित्रांनो, रेल्वे लाईन. आता इलेक्ट्रिक ट्रेनची लाईन सुरू झालेली आहे आमच्या सोय मित्रांनो. ट्रेन धावली आहे पटरीहून इलेक्ट्रिक. मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथं अक्षरशः पाय चालत मित्रांनो, पाय ठेवला की पाय मध्ये शिरतोय मित्रांनो जमिनीमध्ये. पाऊस पडलेला आहे भरपूर, जमीन पूर्ण ओली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता पाय कुठे ठेवावा काय विचार करून पाय ठेवावा लागतोय मित्रांनो. पाय फसतंय, चप्पलाची हालत पाहू शकता अभि. आता माझी चप्पल जड झालेली आहे मित्रांनो, माती चिटकून चिटकून. हे पहा बघा माती. मित्रांनो, व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून मी काही व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करत आहे. तुम्ही पाहू शकता मी थोडा फास्ट फॉरवर्ड करून रेकॉर्ड करत आहे मित्रांनो. व्हिडिओ मोठा बनेल आणि टायमिंग मला बोर पण नाही होणार, त्याच्यामुळं मित्रांनो फास्ट फॉरवर्ड करत आहे पेरणी.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता मागे आपण आलो होतो तेव्हा झरण होते मित्रांनो ह्या विहिरीला. आता हे पाऊस पडल्यामुळे तुम्ही पाहू शकता पावसाचं पाणी जमिनीमध्ये झिरपून असं झरे तयार झालेले आहेत मित्रांनो. तुम्हाला आय होप तुम्हाला दिसते नाही सांगता येईल. तुम्ही बघू शकता थेंब थेंब पडत आहेत ते लोक. हे बघा थेंबे थेंबे तळे साचे असंच हे विहीर भरेल मित्रांनो या दिवशी. मित्रांनो हे पाहू शकता हे आमचं शेत आहे मित्रांनो. माझं आमची चुलत्याचं वगैरे सर्वांचं मिळून आता टाईम झालेला आहे मित्रांनो 11 वाजले आहेत सकाळचे. पाहू शकता तुम्ही थोड्या वेळात बँगलोर गाडी पण येईल रेल्वे ते तुम्हाला मी दाखवेल थोड्या वेळात. पहा मित्रांनो आमचं शेत हे बाकीचं झालेलं आहे पेरणी. म्हणजे मान पाहू शकता तुम्ही ही पेरणी झालेली आहे. बाकीची पेरणी बाकी आहे मित्रांनो. तर हे या शेताची बाकी आहे. पाहू शकता मित्रांनो मित्रांनो 11 वाजले ट्रेन येत आहे. आवाज येत आहे ट्रेनचा तुम्हाला मी बॅक कॅमेरानं दाखवेल मित्रांनो. हे पाहू शकता हे बिना पेरण्याची जमीन आहे मित्रांनो. हे आणि जी पलीकडची काळी माती दिसते पूर्ण साफ लेवलमध्ये ते पेरलेली जमीन आहे मित्रांनो. आला का मित्रांनो तुम्हाला आवाज ट्रेनचा? ओके आला असेल तुम्हाला मित्रांनो ट्रेनचा आवाज. हे पहा मित्रांनो पेरलेली जमीन आणि हे बिना पेरलेली जमीन. आता हे पेरायचं आहे मित्रांनो. तुम्हाला मी ट्रेन दाखवतो आहे मित्रांनो. शेताच्या बांधावरूनच ट्रेन जाते मित्रांनो. जी ट्रेन येते सध्या ती ट्रेन आहे मित्रांनो नांदेड बँगलोर. 11 वाजता उदगीरमध्ये तुम्ही ट्रेनचा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. तुम्हाला आय बटनमध्ये मिळून जाईल. हे बघा मित्रांनो हल्ली बघा ही एक्सप्रेस ट्रेन आहे मित्रांनो. सकाळी 6 वाजता निघतेच मित्रांनो नांदेडहून. सकाळी 11 वाजता प्रवास चालू असतो मित्रांनो. मित्रांनो जेवणाचा टाईम झालेला आहे. तुम्ही जेवण करत आहात मित्रांनो. हे आहे मित्रांनो चपाती आणि वांग्याचं भरत आहे मित्रांनो. हे खात आहे मी. दुपारी काम केल्यानंतर थोडी भूक लागली होती मित्रांनो. तर चला मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओला इथेच पूर्ण विराम देऊया. भेटूया कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मित्रांनो. Take care.